मित्रांनो नमस्कार, मी होमदेव आणि आपण पाहतात एच के प्रोडक्शन यूट्यूब चॅनल। मित्रांनो, या सीझनमध्ये 2021 आणि 2022 या सीझनमध्ये झाडीपट्टीच्या नाटकं यशस्वीरित्या होणार आहेत। मित्रांनो, चिंता करायचं काम नाही आहे, यावर्षी झाडीपट्टीच्या नाटकं होणार आहेत। याची पूर्वतयारी म्हणून ज्या दिवाळीपासून नाटकं सुरू होतात याच्यासाठी प्रत्येक कंपनीचे ऑफिसेस वडसेमध्ये ओपन झालेले आहेत। काही कंपनीचे ऑफिस ओपन झालेले आहेत, काही कंपनींचे ऑफिसेस ओपन होणार आहेत। मित्रांनो, तुमच्या गावी जर नाटक ठेवायची असेल, तुमच्या गावी नाटकाचं आयोजन करायचं असेल, तर तुमच्या आवडीच्या कंपनीच्या ठिकाणी तुम्हाला जिथं परवडत असेल, जी योग्य वाटत असेल, त्या ठिकाणी जाऊन तुम्ही नाटकाचं बुकिंग करू शकता। या व्हिडिओमध्ये तुम्हाला अशाच दोन चार नाट्य निर्मात्यांची आपण बाईट दाखवणार, आपण मुलाखत दाखवणार आहोत। मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। व्हिडिओ कसा वाटला हे खाली दिलेल्या कमेंटमध्ये नक्की कळवा। जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी शेअर करा। आणि मित्रांनो, चॅनलवरती जर नवीन असाल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। बेल आयकॉन दाबल्याचा फायदा असा की आम्ही जे जे नवनवीन व्हिडिओ यूट्यूबला अपलोड करू त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल। नमस्कार मंडळी, नमस्कार। आम्ही युवा रंगमंच या नाट्यसंस्थेचे निर्माता युवराज प्रधान बोलत आहोत। आजपासून आमच्या युवा रंगमंच या कार्यालयाची सुरुवात झालेली आहे नाट्य प्रयोगासाठी। आणि संपूर्ण झाडीपट्टीतील तमाम प्रेक्षक वर्गांना त्याचप्रमाणे आमचे नाट्यप्रयोग जे आयोजित करतात या देखील आयोजक मंडळांना आमचा मानाचा मुजरा। आमची या कोरोना काळात एक वर्षासाठी थोडी परवड़ झाली होती, पण आता शासनाने आम्हाला दिलासा दिलेला आहे की नोव्हेंबरपासून आमच्या नाटकांना सुरुवात होत आहे आणि नक्कीच सुरुवात होईल असं देखील संपूर्ण झाडीपट्टीच्या तमाम प्रेक्षक वर्गांना, मंडळांना, त्याचप्रमाणे संपूर्ण झाडीपट्टीलाच आनंदाने सांगू इच्छितो की आमचे झाडीपट्टी, झाडीपट्टीतील सगळे रंगकर्मी, झाडीपट्टीतील संपूर्ण नाट्यसंस्था ह्या जोमाने नाट्यप्रयोग करण्यासाठी सज्ज झालेले आहेत। करिता संपूर्ण झाडीपट्टीतील नाट्यमंडळांनी आमच्या नाटकाच्या बुकिंगला सुरुवात करावी, आमच्या नाटकांचे प्रयोग आयोजित करावं प्रामुख्याने अशी मी विनंती करतो। आणि विशेषतः युवा रंगमंचा बाबतीत आता सांगतो की आमचा युवा रंगमंचाचा ऑफिस ओपन झालेला आहे, बुकिंग सुरू झालेली आहे आणि जोमाने बुकिंग सुरू झालेली आहे। जो उत्साह आमच्यात आहे तोच उत्साह झाडीपट्टीतील तमाम प्रेक्षक वर्ग मंडळ यांनी देखील बाळगावा अशी अपेक्षा करतो आहोत। आणि याच अपेक्षेपोटी आमच्या तमाम झाडीपट्टीतील संस्थांचे नाटकं लवकरात लवकर बुकिंग करावेत, जोमाने आमच्या नाटकं दर्शकापर्यंत पोहोचवाव्यात अशी आपणास विनंती करतो। आमच्या युवा रंगमंचाचे संपूर्ण कलावंत येण्याप्रकारे आहेत युवराज प्रधान, विनोद काळे, संजय फुंडे, जगदीश देशमुख, ज्ञानेश कुमार, सारनाथ रामटेके, विनोद कुंघाळकर, सौ गीताताई काळे, पिंकी चौधरी, प्रणाली बैलमारे आणि ज्योती रामावार। संगीत साथ आहे सचिन अर्गणवर आहेत, तबल्यावर आहेत रेवा आणि पॅडवर आहेत संदीप कुमार, साऊंड सिस्टम आहे गायत्री, साऊंड सर्व्हिस आरमोरी आणि नेपथ्य आहे स्वतः युवा रंगमंच नेपथ्य। असा आमचा एक सजलेला ग्रुप आहे, ग्रुपतील या ग्रुपमधील कलावंत आहेत। आणि या वर्षीचा आमचा आगामी नाटक आहे तो म्हणजे आशीर्वाद। एक आगळा वेगळा नाटक आम्ही घेऊन येत आहोत तुमच्या भेटीला, त्याचा अवश्य आस्वाद घ्यावा, नाट्यप्रयोग अवश्य ठेवावा हे विनंती वजा। सोबतच आमच्या काही नाटकाचे जे प्रयोग झालेले आहेत झाडीपट्टीमध्ये आणि झाडीपट्टीतील प्रेक्षकांनी आमच्या नाटकांना जो प्रतिसाद दिलेला आहे, डोक्यावर घेतला आहे, त्याबद्दल तर मी स्वतःचा खूप आभार व्यक्त करतो। त्या जुन्या नाटकापैकी म्हणजे संतान, मायबाप,
लाडका, त्याग आणि लेकर अशा एकूण नाटक आमच्याकडे उपलब्ध आहेत आणि ह्या नाटकांना धरून या नाटकांची बुकिंग जोमाने करावी अशी मी विनंती करतो आणि आपणास पुन्हा मनाचा मुद्रा नमस्कार करतो। जय झाडीपट्टी, जय रंगदेवता, जय युवा रंगमंच। नमस्कार मित्रांनो, मी संदेश आनंदे, झाडीपट्टी नाट्य कलावंत। आज खूप दिवसानंतर मी तुमच्या समोर येत आहे आणि ते हे सांगण्यासाठी, आनंदाची गोष्ट सांगण्यासाठी की आपल्या झाडीपट्टीचे नाटक सुरू होणार याच्यात आता कुठलाही दुमत नाही। सरकारकडून आपल्याला परमिशन मिळालेलीच आहे आणि अत्यंत जोमाने मंडळसुद्धा कामी लागावी यासाठी मी आज तुमच्याशी हा संवाद साधत आहे। मित्रांनो, उद्या रविवारी माझ्या नाटकाच्या ऑफिसचं, बुकिंग ऑफिसचं ओपनिंग आहे आणि आपणसुद्धा प्रत्येक मंडळ ज्यांना आमची नाटकं घ्यायची असतील ते आमच्या ऑफिसमध्ये येऊन आता तुम्ही नाटक बुक करू शकता। प्रत्येक मंडळाने त्या तयारीला आतापासून लागलं पाहिजे आणि आपल्या परत एकदा बोलतो, आपल्या झाडीपट्टीची नाटकं पुनश्च उत्स्फूर्त प्रतिसादाने सुरू व्हावीत आणि ती होणार हा विश्वास ठेवून आपण कामाला लागूया। पुन्हा एकदा विनंती करतो, लवकरच आपण आपापल्या मंडळाची नाटके बुकिंग करण्याकरता वडसा इथे येण्याचे करावे। बस, धन्यवाद। नमस्कार, मी ताजू लुके, एकता नाट्यरंगभूमी संचालक। 12 सप्टेंबरपासून आमच्या एकता रंगभूमीचा शुभारंभ झाला, नाटकाची बुकिंग सुरुवात झाली आणि यावर्षी आमच्याकडे नाटक आहे बंदिवान, लाडकी, आघात, अंबरते गाय वासराची आणि चित्कार भूमिपुत्राचा। बंदिवान नाटक खूप छान आहे। मागच्या वेळेस कोरोनाच्या काळातही आम्ही 35 ते 40 प्रयोग लाडकी नाटक सादर केले आणि यावर्षी बंदिवान नाटक आहे, खूप छान नाटक आहे। तरी आयोजक मंडळाने लवकरात लवकर बुकिंग करून घ्यावी। आणि यावर्षीचे कलावंत आहेत मुन्नाभाई बिके, राहुल वासनकर, सिनेस्टार प्रवीण वाघमारे, सदानंद पिलारे, प्राध्यापक अविनाश सहारे, स्वरबाराय, शरद ठिकरे, व्यंकटेश रंगभूमीमध्ये होते अगोदर, आणि लालू पेंदाम, सुप्रिया जाधव, करिश्मा भाग्यवान, कीर्ती मरसकोल्ले आणि ज्योती राऊत। वाद्यसंचाय आदेश राऊत, लंकेश कुमार आणि शुभम नखाते।